नमस्कार, मी भाग्यश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येक जण मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी व्हॉट्सअपचा वापर सध्या करतोय। असं असताना आता व्हॉट्सअपवरील युजर्सच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ॲप वापरत नसतानाही व्हॉट्सअपवर वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मायक्रोफोनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे। केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याची चौकशी करण्याची घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे। राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी ट्विटरवर लिहिलंय की नवीन डिजिटल व्यक्तिगत माहिती संरक्षण विधेयक अजून तयार होत असलं तरी सरकार खासगी माहितीच्या गोपनीयतेच्या कथित उल्लंघनाची चौकशी करेल। मागील काही दिवसांपासून भारतातील व्हॉट्सअप युजर्सला परदेशातून स्पॅम कॉल येण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलंय। इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, केनिया आणि इथिओपिया या देशांच्या कोडचा वापर करून हे कॉल केले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत। ट्विटरचे अभियांत्रिकी संचालक फौड डाबिरी यांच्या एका ट्विटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। त्यांचं ट्विट तब्बल 65 दशलक्ष लोकांनी पाहिल्याचं उघड झालंय। नेमकं काय घडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मी झोपेत असताना व्हॉट्सअप माझ्या मायक्रोफोनचा वापर करत असल्याचं उघड झालं। सकाळी 6 वाजता उठलो तेव्हा मला याची माहिती मिळाली। हे काय घडत आहे अशी विचारणा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे। डाबिरी यांच्या ट्विटला उत्तर देताना राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी म्हटलंय की अशा प्रकारचे उल्लंघन अजिबात स्वीकारार्ह नाही, हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे। वापरकर्त्यांचे आपल्या माईक सेटिंगवर संपूर्ण नियंत्रण आहे, त्यामुळे व्हॉट्सअपने ठरवलं तरी संभाषण ऐकता येत नाही असं व्हॉट्सअपने म्हटलंय। तरीही काय काळजी घ्यायची याबाबत व्हॉट्सअपने काय म्हटलं आहे पाहूयात। तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आला तर तो उचलू नका। कॉल कट केल्यानंतर त्वरित तक्रार करा आणि अशा नंबरला ब्लॉक करा। 84-62-60 पासून सुरू होणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरून येणाऱ्या व्हिडिओ कॉल्समध्ये मोठी वाढ झालीय। कॉल आल्यानंतर काही कळेपर्यंत ठग आपले काम तमाम करतात, त्यांना फक्त चेहरा हवा असतो। यानंतर तुमच्या चेहऱ्याला अश्लील व्हिडिओ एडिट करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरू होतो। हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले जातात। अँड्रॉइडमधील एका व्हायरसमुळे हा प्रकार घडला आहे, यात सुधारणा करण्याच्या सूचना आम्ही गुगलला केल्या आहेत असं व्हॉट्सअपने आता म्हटलंय। आणि आता व्हॉट्सअपच्या या कथित गोपनीयता भंगाची चौकशी होणार आहे, तेव्हाच हा सगळा प्रकार काय आहे ते उघड होईल। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहा 24 तास।